मराठा आरक्षणासाठी मुंबईत धडकणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा मोर्चाला रोखण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला. कायदा व सुव्यवस्था शाबूत ठेवण्याचे काम आमचे नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणी दाखल केलेल्या जनहित याचिकेवर तातडीने सुनावणी होणार नसल्याचेही न्यायालयाने नमूद केले. जरांगे पाटलांचा मराठा मोर्चा 22 जानेवारी 2024 रोजी मुंबईत धडकणार आहे. यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. या मोर्चाला परवानगी देऊ नये अशी मागणी करणारी जनहित याचिका हेमंत पाटील यांनी दाखल केली आहे. या याचिकेवर तातडीने सुनावणी घ्यावी अशी विनंती मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय व न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर करण्यात आली. त्यावर न्यायालय संतप्त झाले. हा मुद्दा जनहित होऊ शकत नाही, मोर्चाला परवानगी देऊ नका असे आदेश आम्ही कसे देऊ शकतो? परवानगी देणे आमचे काम आहे, सुनावणी होऊ शकत नाही असे खडे बोल न्यायालयाने सुनावले. जरांगे पाटलांच्या मोर्चाला याआधी हिंसक वळण लागले आहे. त्यांच्या मुंबईतील मोर्चाला परवानगी दिल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होऊ शकते. हे टाळण्यासाठी जरांगे पाटलांच्या मोर्चाला परवानगी देऊ नये अशी आमची मागणी आहे असा युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. या मोर्चाला परवानगी दिली आहे का असा प्रश्न न्यायालयाने केला. अजून परवानगी दिलेली नाही असे स्पष्ट करण्यात आले. अजून परवानगीच दिली नाही आणि ती नाकारण्याचा मुद्दा कसा उपस्थित केला जाऊ शकतो असा संताप न्यायालयाने व्यक्त केला. प्रत्येक ठिकाणी न्यायालयाचा हस्तक्षेप होऊ शकत नाही असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे.